हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बनवणार आहोत पफ पेस्ट्री म्हणजेच खारी घरच्या घरी आपण कढईमध्ये आणि ओवनमध्ये सुद्धा बघणार आहोत चला तर मग सुरू करूया एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपण घेत आहोत एक छोटी वाटी तूप ते आपण हाताने छान फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत ते छान फ्लफी होत नाही तोपर्यंत आपण हाताने ते छान फेटून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे आता आपण ते काढून घेऊया त्याच ताटामध्ये आपण टाकणार आहोत एक मोठी वाटी मैदा थोडंसं मीठ पाऊन चमचा लिंबाचा रस त्यात आपण टाकूया तीन चमचे तूप हे छान मिक्स करून आपण त्यात पाणी ॲड करून छान गोळा बनवून घेणार आहोत हा डो खूप पातळ बनवायचा नाही तुम्ही बघू शकता आपला गोळा छान रेडी झाला आहे तो छान मळून घ्यायचा आहे आणि दहा मिनटासाठी आपण तो तसाच ठेवून देणार आहोत दहा मिनटानंतर आपला डो घेऊन आपण तो पुन्हा छान मोळून घेऊया छान मोळून झाल्यानंतर मैद्याच्या सहाय्याने आपण तो लाटून घेऊया मी थोडा मैदा खाली डस्ट केला आहे आता आपण याची पोळी लाटून घेऊया त्यावर आता आपण लावणार आहोत आपण बनवलेलं किंवा फेटलेलं तूप हे छान पसरून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवलेली ही प्रोसेस आपल्याला चार ते पाच वेळा करायची आहे आपण हे छान पसरून घेऊया तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण पोळी फोल्ड करून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही पेस्ट्री कराल तर ती खूप खुसखुशीत होते तिला लेअर पण खूप छान येतात आता हे आपण दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत दहा मिनटानंतर आपण हे पुन्हा लाटून घेणार आहोत आणि पुन्हा याला आपण फेटलेलं तूप लावणार आहोत आता आपण हे थोड्याशा मैद्याच्या सहाय्याने पुन्हा लाटून घेऊया आता आपण याला पुन्हा तूप लावूया आता आपण याला पुन्हा फोल्ड करून घेणार आहोत पुन्हा हे आपण फ्रीजमध्ये ठेवून दहा मिनटानंतर काढून पुन्हा लाटून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला चार ते पाच वेळा करायची आहे आता हा आपला गोळा रेडी झाला आहे मी हे चार ते पाच वेळा त्याला तूप लावून फ्रीजमध्ये ठेवून हा गोळा रेडी केला आहे आता आपण तो थोडस लाटून घ्यायचा आहे खूप पातळ पोळी नाही लाटायची आपण साइड्स कापून घेऊया म्हणजे आपल्या पेस्ट्रीला छान आकार येईल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण पेस्ट्रीच कापून घेणार आहोत आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नवनवीन रेसिपींसाठी संसारिका फूड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेली रेसिपी तुम्हाला लगेचच मिळेल तुम्ही बघू शकता आपली पेस्ट्री रेडी झाली आहे आता आपण ती बेक करून घेऊया यासाठी मी कढईमध्ये वाळू ठेवली आहे त्यावर स्टँड ठेवून त्यावर आपण तवा ठेवूया दहा मिनटे आपण कढई प्रिहीट करून घेणार आहोत आता आपण त्यात पेस्ट्री ठेवून पाच मिनटे हाय फ्लेमवर आणि पंधरा मिनटे मिडीयम फ्लेमवर पेस्ट्री छान बेक करून घेणार आहोत आता आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा पेस्ट्री बेक करून घ्यायची आहे किंवा तुम्ही ओव्हनमध्ये दोनशे डिग्रीवर पंचवीस मिनटे ठेवली तरी पेस्ट्री ही छान खुसखुशीत लेअरवाली होते तुम्ही बघू शकता आपली पेस्ट्री रेडी झाली आहे घरच्या घरी खुसखुशीत लेअरवाली पेस्ट्री रेडी झाली आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू